आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये या मागणीसाठी फासे भारती लोकांनी अमरावती मध्ये आज आंदोलन केलं. 400 ते 500 फासे भारतींनी अमरावतीच्या एरवीन चौकात आंदोलन करत अजित पवारांचा ताफा जो आहे तो अडवला. धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश केल्यास तो खऱ्या आदिवासींवर अन्याय होईल अशी भावना यावेळेस या सगळ्यांनी व्यक्त केली. तर आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन त्यावेळेस अजित पवार यांनी दिलं. कलमनुसार एसटी कॅटेगरीमध्ये 47 जाती येतात. त्या जातीमधून अजून पुन्हा धनगर हा समाज एसटी कॅटेगरीमध्ये आणण्यासाठी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी सक्रिय भाग घेतलेला होता. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं का तुम्हाला आरक्षणाचा तुमच्या आरक्षणाचा धक्का लागू देणार नाही हे मी विश्वास बाळगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून या शब्दावर आम्ही आंदोलन थांबवलं. तर धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश होऊ नये यासाठी शहापूर असेल वाडा मुरबाड जव्हार मोखाडा या भागातल्या सगळ्या आदिवासींनी मुंबई नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं. धनगर समाजाला किंवा इतर कोणत्याही समाजाला आमच्यामध्ये सामील होऊ देणार नाही आमच्या आरक्षणाचा भाग हा आमचाच राहील असा पवित्रा यावेळेस आदिवासींनी घेतलाय. यासाठी आदिवासींनी 1 तास मुंबई नाशिक हायवे रोखून धरला. कॅम्पोगराची बातमी.